एक नजर लोकल टू ग्लोबल पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारांचा धुव्वा, सपाचे उमेदवार दोन्ही जागांवर विजयी. अति आत्मविश्वासामुळे आमचा पराभव, बसपा सपाची सौदेबाजी देशाच्या विकासाला घातक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. बिहार विधानसभा पोटनिवडणुकीतही राष्ट्रीय जनता दलानं आघाडी घेत भाजपला दिला दणका. सहकार मंत्री सुभाष देशमुखांचा पाय आणखी खोलात, सोलापुरातील बंगला बेकायदेशीर असल्याचा दावा, मात्र देशमुखांकडून समर्थन. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात मंत्रतंत्र करणाऱ्या डॉक्टर सतीश चव्हाणवर गुन्हा दाखल, डॉक्टरांचं पलायन तर मांत्रिकही मोकाट. बारमध्ये लवकरच छापील किमतीनुसार मद्य विकलं जाणार, महसूल वाढीसाठी राज्य सरकारचा प्रस्ताव. एल्फिन्स्टन रोड स्टेशन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीचं वाटप, मृतांच्या कुटुंबियांना 8 लाख तर गंभीर जखमींना दिले 7 लाख. युपीतील योगी सरकार फेल, प्रभू रामचंद्रही भाजपच्या विरोधात, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची खरमरीत टीका. गुजरात विधानसभेत काँग्रेस भाजप आमदारात तुफान हाणामारी, विरोधक आमदारांना सत्ताधारी बोलू देत नसल्याचा आरोप. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील मिलिंद एकबोटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी आज केली अटक. स्टेट बँक ऑफ इंडियानं चालू आर्थिक वर्षात बंद केली तब्बल 41,16,000 खाती, पुरेशी रक्कम न ठेवल्यानं बँकेचं पाऊल. चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे यांच्यावर बंगळूरमध्ये कॅब चालकानं केला हल्ला, पोलिसांकडून ड्रायव्हरला अटक. अयोध्या प्रकरणाशी संबंधित मूळ वादी आणि प्रतिवादींनी दाखल केलेल्या याचिका वगळता इतर 32 याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना बंगळुरातील एका गुंतवणूक कंपनीनं घातला कोट्यवधी रुपयांचा गंडा. पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यात दुमजली मॉल आणि रहिवासी इमारतीला भीषण आग, 6 जणांना वाचवण्यात यश. अमरावती महापालिका आयुक्त हेमंत कुमार पवार यांची खुर्ची, युवा स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टांगली उड्डाण पुलाला, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना महापालिका प्रशासन त्रास देत असल्याचा संघटनेचा आरोप. प्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं 76व्या वर्षी केम्ब्रिजमध्ये निधन, विश्व उत्पत्ती आणि कृष्णविवरा संदर्भात हॉकिंग यांनी दिलं अमूल्य योगदान. हैदर रईस आणि काबिल फेम अभिनेता नरेंद्र झा यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन. चलो इसी बहाने अपनों का पता तो चला, प्रकृती बिघडल्यानंतर काळजी करणाऱ्या चाहत्यांसाठी बिग बी यांनी केली भावनिक कविता.